कोल्हापूरमध्ये पुरात अडकलेल्या नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरू आहे आणि महानगरपालिका अग्निशमन दलानं पंचगंगा नदीलगतच्या गायकवाड वाडा या परिसरातील नागरिकांना रेस्क्यूसुद्धा केलेला आहे. पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होती आहे त्यामुळे नागरिकांना तत्काळ बाहेर पडण्याच्या सूचना आहेत आणि अग्निशमन दलाकडून नागरिकांना प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहनसुद्धा करण्यात येत आहे. बातमी पाहतोय कोल्हापूरमधून. कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर वाढता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाला सहकार्य करा असं आवाहन आता नागरिकांना प्रशासन करत आहे आणि प्रशासकांकडून रेस्क्यू सुद्धा नागरिकांना केलं जात आहे. तर आपण हे दृश्य पाहतोय कोल्हापूरमधून कशाप्रकारे प्रशासनाकडून सगळ्या नागरिकांना सूचना ते लोक करतायत. कारण कोल्हापूरमध्ये 48 महत्त्वाचे मार्ग बंद करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे पूर वाढतोय, पाणी वाढतंय, त्यामुळे आता प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन नागरिकांना प्रशासनाकडून करण्यात येत आहे. आणि पुढची अपडेट सुद्धा कोल्हापूरमधून आहे. कारण की पूर वाढतोय, पाऊस वाढतोय आणि पुराने आता कोल्हापूरकरांचं टेन्शन सुद्धा वाढवलेलं आहे. कारण पंचगंगेतील पाणी पातळीमध्ये सातत्यानं वाढ होतीये आणि या वाढीनंतर अखेर आता पुराने सुद्धा त्यांना गाठलेलं आहे. तर कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी 47 फुटांवर गेल्याची माहिती आहे. कोल्हापुरातील तब्बल 94 बंधारे हे पाण्याखाली आलेले आहेत आणि आतापर्यंत 11 राज्यमार्ग आणि 37 जिल्हा मार्ग असे एकूण 48 महत्त्वाचे मार्ग बंद करावे लागले. दुसरीकडे जिल्ह्यातील 5,500 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे आणि 73 गावातील उपसा केंद्र बंद सुद्धा करण्यात आली आहेत. पुणे बंगळुरू महाराष्ट्रीय महामार्गावर सुद्धा बाजूला असलेल्या सर्व्हिस रोडला पाणी आलंय आणि त्यामुळे शहरातल्या जयंती नाल्यावरील पुलावर पाणी आल्यानं रस्ता खानविलकर पेट्रोल पंप या ठिकाणी बंद झालाय. अधिकची माहिती घेत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत आहेत. साखर आपण पाहतोय एकीकडे शेखर, राधानगरी धरणाच्या 7 स्वयंचलित दरवाजांपैकी 4 दरवाजांचा विसर्ग सुरू आहे. सध्याची एकूण परिस्थिती काय आहे, नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन कसं सुरू आहे आणि जी दुपारपासून वाहतूक कोंडी होती ती नियंत्रणात आहे का? श्रद्धा, कोल्हापुरातील राधानगरी धरण क्षेत्रामध्ये आता मुसळधार पाऊस सुरू आहे. कोल्हापूर शहरामध्ये दुपारपर्यंत पावसानं उसंधी घेतली होती, मात्र दुपारनंतर आता पुन्हा एकदा पाऊस जो आहे तो बरसू लागलेला आहे. तशाच पद्धतीचा पाऊस जो आहे तो धरण क्षेत्रामध्ये आहे. आपल्याला माहिती आहे की पहिल्याच दिवशी ज्यावेळी राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले त्यातील 7 दरवाजांपैकी 6 दरवाजे जे आहेत ते उघडले होते. त्यानंतर मात्र दुसऱ्याच दिवशी त्यातील 2 दरवाजे बंद झाले आणि आत्ता आपण पाहिलं तर आज सायंकाळपर्यंत राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे जे आहेत ते अजूनही त्या ठिकाणी उघडलेले आहेत. मोठ्या प्रमाणात विसर्ग जो आहे तो प्रत्येक दरवाजामधून जवळपास 1440 क्युसेक्स इतका विसर्ग जो आहे तो त्या ठिकाणी सुरू आहे. अशा 4 दरवाजांमधून विसर्ग सुरू आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पंचगंगा नदीची पाणी पातळी देखील इंचाइंचाने वाढताना पाहायला मिळते. खरं तर सकाळपासून पावसानं उसंधी घेतली होती, त्यामुळं काही प्रमाणात पंचगंगा नदीचा पाणी पातळी वाढण्याचा वेग जो आहे तो मंदावलेला आहे. जवळपास 1 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत जवळपास 3 इंच 1.5 इंच जी आहे ती पाण्याची वाढ जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. आपण जर बघितलं तर या महापुराचा फटका जो आहे तो अनेक भागांमध्ये देखील बसल्याचं पाहायला मिळते. मी सध्या कोल्हापुरातल्या व्हिनस कॉर्नर या परिसरामध्ये श्रद्धा आहे, तिथली परिस्थिती दाखवतो. सकाळी आपण या ठिकाणी आलो होतो, मात्र त्यावेळी या परिसरामध्ये काही प्रमाणात पाणी जे आहे ते पाहायला मिळत होतं. मात्र आता पंचगंगा नदीची पाणी पातळी जवळपास 47.6 फुटांवरती जाऊन पोहोचलेली आहे. त्यामुळं नक्कीच पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढल्यानंतर कोल्हापूर शहरातल्या अनेक भागांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे. आपण समोर बघतोय हा कोल्हापुरातील दसरा चौक ते व्हिनस कॉर्नर परिसरात येणारा मार्ग आहे आणि त्या मार्गावर देखील पाण्याची पातळी जी आहे ती 2 फुटांवरती जाऊन पोहोचलेली आहे. खरंतर याच पद्धतीनं पाण्याची पातळी जसजशी वाढेल तसतसं शहरातल्या अनेक भागांमध्ये पाणी शिरायला सुरुवात होते. सुरुवातीला कुंभार गली या ठिकाणी पाणी आलं होतं, त्यानंतर अनेक भागांमध्ये जसं बापट कॅम्प असू दे, लक्षतीर्थ वसात असू दे, शिवाय पोलो ग्राउंड या परिसरातील काही भागांमध्ये देखील पाणी आहे. सिद्धार्थनगर सारख्या परिसरात देखील पाणी यायला सुरुवात झालेली आहे. खरं तर आज कशा पद्धतीनं हा संपूर्ण परिसरात पाणी पाणी पातळी वाढणार त्यावरती महापुराची गणितं जी आहे ती अवलंबून असणार आहे.
दुसरीकडे एक महापुराचा फटका जो आहे तो नागरिकांना बसतोय, तो म्हणजे पिण्याच्या पाण्याचा. खरं तर पिण्याच्या पाण्याचा उपसा जो आहे तो कोल्हापुरातल्या बालिंगा आणि शिंगणापूर अशा दोन पंपिंग स्टेशनवरून देखील केला जातो. आता थेट पाईपलाईनचं पाणी देखील आलेलं आहे. मात्र जे महत्त्वाचे दोन पंपिंग स्टेशन आहेत त्या पंपिंग स्टेशनमध्ये देखील पाणी शिरल्यामुळं तिथून उपसा जो आहे तो बंद झालेला आहे. काही प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट जो आहे तो कोल्हापूरकरांना भासण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते. मात्र आपण ही परिस्थिती कोल्हापुरातील विनस कॉर्नर परिसरात सध्या पाहतोय, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते महापुराचं शिरल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं नक्कीच आज कशा पद्धतीनं हा संपूर्ण परिसरात पाणी जे आहे ते येणार हे देखील यावरती देखील प्रशासन एक नजर ठेवून पाहायला मिळते. अनेक नागरिकांचं स्थलांतर देखील श्रद्धा केलेलं आहे आणि ही पाण्याची पातळी जी आहे ती सातत्यानं वाढताना पाहायला मिळते. मात्र आज सकाळपासून दुपारपर्यंत जी पावसानं उसंत घेतलेली आहे त्यामुळं मात्र पावसाच्या पाणी पातळीमध्ये आणि पावसाच्या वेगामध्ये देखील प्रमाण जे आहे ते कमी झालेलं आहे. त्यामुळं नक्कीच आज कशा पद्धतीनं हा संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार आहे त्यावरती गणितं देखील काही अवलंबून असणार आहेत. विशेष एक अपडेट जी आहे ती कोल्हापूरकरांना अनेकांना हवी आहे, ती म्हणजे कोल्हापुरातून जाणारा पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग, या महामार्गावर देखील पाणी कधी किती फूट झाल्यानंतर येणार याबाबत देखील अनेकांच्या मनामध्ये शंका आहे. त्यामुळं नक्कीच या महामार्गाच्या बाजूला असणाऱ्या सर्व्हिस रोडवरती सध्या पाणी आलेलं आहे. सर्व्हिस रोडवरून जर एक फूट पाणी अजूनही वाढलं तर मात्र पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या एका बाजूला पाणी येण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर मात्र एकेरी वाहतूक आज रात्रीनंतर खरं तर सुरू होईल अशी देखील शक्यता आहे. मात्र सध्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळी वाढण्याचा जो वेग आहे तो मात्र मंदावलेला आहे. त्यामुळं नक्कीच या सगळ्या अपडेटकडे आता आपल्या सगळ्यांच्याच नजरा जी आहे ती असणार आहे. शिवाय कशा पद्धतीनं पंचगंगेची ही पाणी पातळी आता पुढच्या काही तासात वाढणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. श्रद्धा बरोबर शेखर, आपण पाहतो की कोल्हापूरमध्ये जी पावसाची परिस्थिती आहे त्या पावसाच्या परिस्थितीचा ग्राउंड रिपोर्ट आपण एक्सक्लुसिव्हली कोल्हापूरमधून आमच्या प्रतिनिधींकडून घेतोय. शेखर, मी पुन्हा तुमच्याकडे येते आहे. जर पाऊस असाच राहिला, कारण की रस्ते सगळे बंद आहेत, पाऊस वाढतोय आणि हा पाऊस जर असाच राहिला तर वीज पुरवठा सुद्धा खंडित होण्याची शक्यता आहे, त्यासंदर्भात आपल्याकडे काही ताजे अपडेट्स आहेत का? अगदी बरोबर आहे श्रद्धा. खरं तर वीज पुरवठा खंडित झाल्यामुळं अनेक ठिकाणी खरं तर नागरिकांना समस्येला तोंड द्यावं लागणार आहे. कारण आपल्याला माहीत आहे की ग्रामीण भागातील अनेक ठिकाणचा उपसा जो आहे तो बंद झालेला आहे. जवळपास 90 अधिक ठिकाणी पंपिंग स्टेशन जे आहे ते तिथलं जॅकवेल जे आहे ते पाण्याखाली गेल्यामुळं तिथला पाणी पुरवठा जो आहे तो बंद झालेला आहे. त्यामुळं अनेकांना या वीज पुरवठा खंडित झाल्याचा फटका जो आहे तो बसल्याला पाहायला मिळतोय. अनेक ठिकाणी वीज पुरवठा सध्या तरी काही ठिकाणी खंडित नसला तरी पिण्याच्या पाण्यासंदर्भातला वीज पुरवठा जो आहे तो खंडित झालेला आहे. त्यामुळं याचा फटका ग्रामीण भागातील नागरिकांना विशेष करून बसतोय. कोल्हापूर शहरामध्ये सध्या तरी अशा पद्धतीची कुठली परिस्थिती निर्माण झालेली नाही. मात्र ज्या ज्या भागांमध्ये महापुराचा फटका बसतो, ज्या गावांमध्ये खरं तर पाण्याची पातळी जी आहे ती मोठ्या प्रमाणात असते, अशा गावांमध्ये मात्र वीज पुरवठा जो आहे तो खंडित करावा लागतो आणि तशा पद्धतीच्या हालचाल देखील अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. सुरक्षेच्या कारणास्तव असे निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळं तो देखील एक फटका अनेक भागांमधल्या नागरिकांना सुद्धा त्या ठिकाणी बसताना पाहायला मिळतोय. नक्कीच शेखर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.